सांगितलं ना, सगळ्यांची बैठक घेऊन आम्ही त्यातनं निर्णय घेऊन मराठा आरक्षण परिषद या नावाखाली सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांचे विचार काय ते एकदा जाणून घेऊन मग आम्ही दिशा ठरवणार आहोत. एक लक्षात घ्या, नेतृत्वापेक्षा ह्याच्यात नेता म्हणून कोणी नाही. मी काय नेता बिता नाही, आज मी खासदार म्हणून या ठिकाणी आलेलो नाही, पण ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे जे म्हणून त्या परिषदेमध्ये जो निर्णय होईल त्याला मी बांधील असेल, सर्व बांधील असतील, एवढंच या प्रसंगी मला सांगू असो. मी मगाशी सांगितलं मला त्या, बघा मला त्या पक्ष भिक्षेच्या मी विशेष काढत नाही, मला काही घेणं देणं नाही. कोण काय बोललं, हेनी काय म्हणलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं, काय किती टोलाटोली करणार, टोलाटोली किती करणार मला सांगा ना. झाली ना 25-30 वर्ष टोलाटोलीतच गेले, यांनी ह्याच्याकडे बोट दाखवायचं, त्यांच्याकडे बोट दाखवायचं, आणि जर उद्या जर धमाका झाला तर जबाबदार कोण, हे टोलाटोली करणार आहे आणि कोण ऐकणार आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की 17 लाख लोक जेव्हा मतदान करतात तेव्हा एक खासदार निवडून जातो, आणि जेव्हा 2.5-3 लाख लोक मतदान करतात तेव्हा एक आमदार निवडून जातो. हे जो लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार यांना जेव्हा निवडून लोक देतात तेव्हा त्यांचा एक विश्वासाने देतात, आणि जेव्हा जर त्या लोकांनी जर ह्या लोकांचं जर विश्वासाला तडा दिला तर मग काय होणार, विश्वास ठेवायचा कोणामध्ये. माझं मी त्या ह्याच्यात तपशिलात जातच नाही, राजीनामा द्या नाही तर देऊ नका. प्रश्न सोडवण्याच्या हिशोबाने आजपर्यंत काय का प्रश्न सोडवला का गेला नाही, ठळक सगळ्यांनी विरोधक विरोधात जे आहेत आणि सत्तेत जे आहेत सगळ्यांनी भेटून बसून जनतेला उघडपणे सांगावं की काय पावलं आता ह्याच्या पुढे आम्ही घेणार आहोत. हे जाऊन देव घटना दुरुस्ती दिसते सोपा काय, घटना बनवली कोणी, माणसांनीच ना, कायदे बनवले कोणी, लोकांनीच ना, लोकप्रतिनिधींनीच ना. कायद्यात अमेंडमेंट कधी होतात, ह्या तुम्ही निवडून दिलेला लोकशाहीतले लोकशाहीतले राजे लोकांनीच ना. मग हे लोकशाहीतले राजे तर कायदे बनवू शकतात, अमेंडमेंट करू शकतात, ह्या बाबतीत का असं एवढं दुर्लक्ष. त्यावर वाद विवाद घालण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मान्य केले बरोबर की ह्यांना एवढं आरक्षण दिलं तेवढं दिलं, मला तर अजून कळणं झालंय. तर तुम्ही आरक्षणाचा चार्ट जर बघितला तर खरं ज्या ज्या समाजाला ज्या त्यांच्या संख्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलंय का बघा ना, स्टॅटिस्टिक्स सांगतात, मी कशाला सांगतोय. आणि हे माझे नाहीत, शासनाचे स्टॅटिस्टिक्स आहेत, ते मागून घ्या ना तुम्ही. हे सरकार जाऊन दे नाहीतर ह्या सरकारचं आणि मागच्या सरकारचं मी काय मुद्दा घेतच नाही. का दिलं गेलं नाही हे सगळ्यांनी, हे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळी त्यांनी सांगावं ना. कोण देणार आणि कसं देणार हा मुद्दा आहे. हाच हेच तर मी विचारतोय, कोण देणार आणि काय देणार, म्हणजे त्याला द्यावंच लागणार ना. कोण देणार आणि कसं देणार, कोण देणार म्हणजे कोण देणार. नाही नाही एक लक्षात, एक लक्षात घ्या, कोण देणार म्हणजे लोकप्रतिनिधी देणार ना, नाहीतर काय तर निवडणूक आहेतच पुढं. लोकांना माझी विनंती आहे, तुम्हाला असं तुम्हाला लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला जायचंय, कुठला व्हायलन्स आपल्याला मार्ग हे करायचं नाही. तुम्हाला न्याय मिळत असेल तर ठीक आहे, नाहीतर जे तुम्हाला वाटतंय की उदयनराजेंकडनं मिळून न्याय मिळत नाही ना आपल्याला, तर माझा विचार सुद्धा करू नका. उदयनराजे न्याय मिळवून देणार का, मी तर नेहमीच प्रत्येक वेळेस आम्ही आपलं काय स्पष्टपणे वक्तव्य केलं की मोठी हेडलाईन आहेच कपाळावरती चिटकवलीच आहे, घरचा आहे, मला काय संबंध आहे, बरोबर आहे ते बरोबर आहे, चुकीचं आहे ते चुकीचं आहे.